महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराची मालिका सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रामाणिकपणे काम करण्याऐवजी पालिकेचे पदाधिकारी नातेवाईकांना पुढे करून पालिकेची तिजोरी स्वच्छ करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालिकेत बँड वाजून आंदोलन करण्यात आलंय. महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षणातील मानांकन गेल्या वर्षी घसरून 13व्या स्थानी गेले होते. यावर्षी ते 37व्या स्थानापर्यंत घसरलं आहे. या घसरगुंडीबाबत सत्ताधारी देत असलेल्या सबबी लंगड्या आणि फसव्या आहेत. ही पुणेकरांची फसवणूक आहे. पुणे स्मार्ट करू असं म्हणत म्हणत शहराची वाट लावण्याचं काम सध्या सुरू आहे. याला शहर आणि राज्यातील सत्ता भाजप सेना युती कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केलाय. महानगरपालिकेच्या दारात बँड वाजवून महानगरपालिकेतील भाजप शिवसेना सत्ताधाऱ्यांना जाग आणण्याचा प्रयत्न पुणेकरांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस करते. 2 वर्षापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता असताना देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं असलेलं शहर आम्ही हे शहर स्मार्ट करणार असं सांगत हे सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यावर स्मार्ट सोडा वाट लावून ठेवली. या ठिकाणी आपलं पुणे होतं छान शिवसेना भाजपनी केलंय घाण असं आता पुणेकर म्हणतात. पुण्याची एवढी आधिपत्य भ्रष्टाचाराची प्रकरणं रोज होत आहेत. नातेवाईकांना कामं दिली जात आहेत. पिशव्यांमध्ये घोटाळे आहेत, बाकड्यात घोटाळे आहेत. कुठे पैसे खात नाही, सगळीकडे पैसे खायचं काम चाललं आहे. हे पुण्याचा कारभार भ्रष्टाचारी झाला आहे आणि त्याचंच प्रतिबिंब आता उमटतं आहे. आणि पुणे शहर हे अतिशय खालच्या दर्जाचं शहर म्हणून ओळखलं जायला लागलं. क्या हुआ तेरा वादा भोली सुरत दिल के खोटे, वादा तेरा वादा वादेने तेरे मारा गया, बंदा ये सीधा साधा, सबको सन्मती दे भगवान, अशी सत्ताधारी भाजपला उद्देशून उपरोधी गाणी बँडवर वाजवण्यात आली आहे.